या बातमीचे प्रायोजक आहे लेटेस्ट आर्टिकल सुधाकर कॉम्प्लेक्स बँक ऑफ इंडियाच्या एटीएम खाली 7 रस्ता सोलापूर। सोलापूर शहरातील मागील काही दिवसांमध्ये विशेषतः विजापूर नाका पोस्ट ही घरफोडीचे प्रकार घडले आहेत। यातील फिर्यादी शेखर मोहन विधी वर्ष 49 लॉट नंबर 15 यांनी रेणुका सेल्स नावाचं नवी पेठ येथे मोबाईल विक्रीचं दुकान आहे। घरातील सर्व सदस्य व घरातील काम संपवून नवी पेठेतील दुकानात जात असतात। यातील किंवा शेर बिद्री यांची पत्नी 18/12/2022 रोजी 1 सुमारास नमूद पत्त्यावरील घर बंद करून घराला कुलूप लावून नवी पेठेतील दुकानात गेल्या। रात्री 11 फिर्यादी यांचा मुलगा घरी आला तेव्हा त्याला दरवाजाचं कुलूप तुटलेलं दिसलं। चोरट्यांनी बंद घराचं कुलूप तोडून सोन्याचे सुमारे 11 वजनाचे दागिने, चांदीचे सुमारे 400 वजनाचे दागिने, वस्तू हे सगळे घेऊन पसार झाले होते। या घटनेबाबत विजापूर नाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालाय। गोपनीय माहिती व इतर तांत्रिक माहितीच्या आधारे गुन्हे उघडकीस आणण्याबाबत वेळोवेळी मार्गदर्शन केलं गेलं। त्यावेळी 31/12/2022 रोजी दादा सुगोरे यांच्या पथकातील पोलीस अंमलदार इम्रान जमादार विनोद राजपूत यांना गुप्त माहिती मिळाली की काडादीनगर होटगी रोड सोलापूर येथील एका बंद घरात चोरी केलेले 2 इसम, चोरी करण्यासाठी वापरलेले त्यांच्याकडील रंगाच्या नंबर प्लेट नसलेल्या डिओ मोटारसायकलीसह दागिने विक्री करण्यासाठी जुना बोरामणी नाका सोलापूर परिसरात येणार आहेत। त्यानुसार तपास पथकानं कौशल्यानं नमूद आरोपींकडून वरील फिर्यादींच्या घरात चोरी केलेले सुमारे 110 11 सोन्याचे दागिने, 5,50,000 किमतीचे सुमारे 30 चांदीचे दागिने अशा इतर वस्तू व गुन्ह्यात वापरलेल्या वस्तू यांच्यासह त्यांना अटक करून गुन्हा दाखल करण्यात आलाय। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।